हाय, मी मृण्मयी अवसट आणि आपण बघत आहात लोकमत सखी स्टाईल स्टेटमेंट. गेली अनेक वर्ष आपण बघतोय पेन्सिल पॅन्ट्स किंवा पॅन्ट्स या कुर्ती बरोबर आणि इंडियन आउटफिट्स बरोबर ह्या खूप पॉप्युलर कॉर्डिनेट आहेत. आता पॅन्ट्समध्ये पण आपण एम्बलिशमेंट्स करू शकतो, त्याला थोडंसं आपण अजून डेकोरेटिव्ह करू शकतो, ॲज मी तीच आयडिया तुम्हाला दाखवणार आहे. पॅन्ट्समध्ये सिल्कच्या पॅन्ट्स ह्या इंडियन आउटफिट्ससाठी सध्या प्रिफर्ड बॉटमचा चॉईस आहे. जेगिंग्ज आणि लेगिंगमध्ये आपल्याला कॅज्युअल लुक मिळतो, पण रॉ सिल्कच्या पेन्सिल पॅन्टमध्ये आपल्याला फॉर्मल आणि ओकेजन वेअरसाठी छान लुक मिळतो. आता ह्या पॅन्ट्सना आपण थोडं डेकोरेटिवसुद्धा करू शकतो. ही अशी तिथे काळी सिल्कची पॅन्ट आहे जी मी पूर्णतः प्लेन ठेवली आहे. ही एखादा ब्लॅक तुम्ही ड्रेसी कुर्तीबरोबर घालू शकता या पॅन्टला. या पॅन्टला मी खाली बॉटमला असं हे काम दिलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला मी चेक्स दिले आहेत आणि फ्लॉरल असे दोन्ही पॅटर्न दिले आहेत, त्यामुळे तुमच्या कुर्तीमध्ये ज्योमेट्रिक पॅटर्न असेल किंवा फ्लॉरल पॅटर्न असेल तर तुम्ही दोन्हीबरोबर त्याला मिक्स अँड मॅच करू शकता. याला थोडंसं अजून स्टायलाइज करायला साईडला छोटे कट दिले आणि याला बटनही दिले. बटनामुळे साधारण एक पॅन्टचा लुक रिटेन राहतो आणि स्लिटमुळे सुद्धा तुम्ही लेंथ जी कमी कराल पॅन्टची, एखादी क्रॉप्ट किंवा अँकल लेंथ पॅन्ट असेल त्याला तुम्ही स्लिट दिला तर लुक अजून स्मार्ट वाटू शकतो. तुमच्या पॅन्ट्समध्ये बॉटम करत असताना काही गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. आपण कुठल्या लेंथच्या कुर्तीबरोबर ही पेअर करणार आहोत हे इम्पॉर्टंट आहे, कारण याची लेंथ तुमच्या वर्कप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करायला लागेल, ठेवायला लागेल. सहसा प्लेन आपली पॅन्ट असेल तर आपण त्याला इझिली ऑल्टर करू शकतो, पण जर तुम्हाला बॉटमला त्याला वर्क द्यायचं असेल तर पॅन्ट लेंथ ही तुम्हाला सहजी ऑल्टर करता येणार नाही. दुसरा ऑप्शन असा आहे की जर तुम्हाला ह्याला ऑल ओवर डिझाईन ठेवायचं असेल तर हे एखादा असा मोटिव जे उंची कमी केल्याने कट होईल असं न ठेवता तुम्ही ऑल ओवर ठेवू शकता. जर तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा पर्याय करणं शक्य नसेल तर हल्ली बाजारामध्ये भरपूर लेसेस मिळतात, तुम्ही त्या लेसेस लावू शकता. तुम्हाला जर लेस हा ऑप्शन टिपिकल वाटत असेल तर छोटे एम्ब्रॉयडरी केलेले मोटिव्सही मिळतात, तुम्ही ते बुटीसारखे त्याला लावू शकता. जर तुम्हाला अजून स्टायलाइज करायचं असेल तर हे जी मी बटणं तुम्हाला प्लेन कलरची दाखवली आहेत याच्याऐवजी तुम्ही एम्ब्रॉयडरी केलेली बटणंही लावू शकता. एम्ब्रॉयडरी केलेली बटणंही आजकाल बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि तुमच्या प्लेन पॅन्टला कुठलं काहीही वर्क न देता फक्त एम्ब्रॉयडर्ड बटनसुद्धा एम्बलिश लुक देऊ शकेल. कुर्तीमध्ये आपण अनेक स्टायलिंग करतो पण बॉटम हा काहीसा आपला निग्लेक्टेड असतो, त्यामुळे सिल्कचं आणि स्पेशली जर बॉटम करत असाल तर त्याला एम्बलिशमेंट केला तर लुक जास्त आपल्याला एनहॅन्स्ड मिळेल, जास्त हटके मिळेल. त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही एखादी रॉ सिल्कची पॅन्ट किंवा सिल्कची पेन्सिल पॅन्ट करणार असाल तर त्याच्या बॉटमकडे लक्ष द्या. त्याला एखादी लेस, एखादं बटन, एखादं एम्ब्रॉयडर्ड मोटिफ असलेलं पॅचवर्क किंवा एम्ब्रॉयडरी ह्या ऑप्शन्सला तुम्ही चूज करून तुमच्या आउटफिटप्रमाणे पॅन्टलासुद्धा एक खास लुक देऊ शकता. या सीझनला छान कुर्तीबरोबर एखादी छानशी पॅन्टसुद्धा तुम्ही करू शकता आणि आपल्या क्लोजेटला खास असं काहीतरी नक्कीच ॲड करू शकता.